अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रोतो हो नमस्कार। सर्व काळ मज दत्त राखितो, नाही मज चिंता, योग क्षेम तोची चालवी, तोची माता पिता, बंध मोक्ष भ्रांती हरुणी, स्वानंद दाता, बालावधूत वचनामृत धन्य करी दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। श्रोतो हो, आपल्या भक्तांच्या मनातील कोणतीही सुप्त इच्छा दत्तगुरु कशी पूर्णत्वाला नेतात याची प्रचिती घडवणारा श्री गुरुचरित्र पारायणाचा एक दिव्य असा अनुभव आज आपण श्रवण करणार आहोत। आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो भूषण शिरसाट यांनी कणकवली सिंधुदुर्गवरून। तर त्यांचा हा दिव्यत्वाची प्रचिती घडवणारा अनुभव आपण श्रवण करूयात, पण त्याचबरोबर जर आपल्यासोबत असे अनुभव घडून येत असतील तर ते आपण आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा ईमेल आय डीवरती अवश्य पाठवा। आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू। त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती दत्तदास या आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। चला तर सुरू करूयात आजच्या या दिव्यश अनुभवाला भूषण शिरसाट यांच्याच शब्दांमध्ये। श्री गुरुदेव दत्त। सर्व दत्तभक्तांची पंढरी म्हणजेच श्री क्षेत्र गाणगापूर। दत्त परिक्रमेमध्ये गाणगापूरला अनन्यसाधारण महत्व आहे। दरवर्षी लाखो दत्तभक्त या ठिकाणी येत असतात। त्यातील काही जे थोडके साधक असतात त्यांच्याकडूनच महाराज श्री गुरुचरित्राचे पारायण करून घेतात। गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण, गुरुचरिताचे कर पारायण, गुरुबिन नाही नर नारायण, गुरुचरिताचे कर पारायण। भीमामर्जा संगमावरील एका महिन्याच्या वास्तव्यामध्ये सिद्ध आणि नामधारकांच्या संवादातून श्री गुरुचरित्र लिहिले गेले। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रामध्ये वेदांइतकाच मान्यता पावला आहे। इसवी सनाच्या 14व्या शतकामध्ये नरसिंह सरस्वती यांचा दिव्य आणि अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकामध्ये लिहिला। गुरुचरित्राचे एकूण 52 तसेच काही ग्रंथामध्ये 53 अध्यायामध्ये एकूण 7491 ओव्या आहेत। त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे। हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे। संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची एक विशिष्ट पद्धती आहे। श्री गुरुचरित्र कामधेनू मनी नाही अनुमानू, जे जे इच्छिती भक्तजनू समस्त देईल परियेसा। पूर्वजन्मीचे पुण्य गाठीला असल्याशिवाय मानव देहाला संगमावर पारायण करण्याचे भाग्य लाभत नाही असे म्हणतात। संपूर्ण आयुष्य खर्ची पडले तरी काहींना ते साधत नाही। तुम्ही घरी बसून करता त्याच्या तुलनेमध्ये ह्या ठिकाणी पारायण केल्याचे फळ 100 पट आहे असेही सांगितले जाते। इथे पारायणाला बसताना आपली इच्छा मनोकामना बोलून दत्त महाराजांना पारायण करून घ्या असे म्हटल्यानंतर ती व्यक्ती स्वतःची उरतच नाही, ती महाराजांची होऊन जाते। इथे भीमा अमरजा संगमावर इतक्या लोकांमध्ये सामूहिक पारायण करताना येणारे अनुभव हे फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे। ते सर्व विलक्षण आणि अद्भुत असते। खरंच पारायण ही अनुभवण्याची गोष्ट आहे। आपल्या गरजांचा पसारा आपण वाढवून ठेवलाय आणि कितीही मिळाले तरी आपण समाधानी नाही हे इथे येऊन साऱ्या जगाशी डिस्कनेक्ट झाल्यानंतरच कळते। आपल्यापैकी बऱ्याच जणांचा, अगदी माझाही, मससक म्हणजे मला सगळ्यातले सगळे कळते असा काहीसा रुबाब असतो, तो इथे आल्यावर आपसुकच गळून पडतो। नैराश्य, चिंता, चंचलता आणि नकारात्मकता सर्व दूर होते, आत्मबल उंचावते। दत्तभक्ती दुर्लभ आहे। दत्त महाराजांची इच्छा असेल तर तुम्हाला ते साध्य होते। तुमचा साहित्यातील व्यासंग कितीही दांडगा असला तरी श्री गुरुचरित्राची अक्षर ओळख होत नाही। तुम्ही कितीही जग पालथे घातले असले तरी जर त्यांचा आदेश नसेल तर ह्या पवित्र आणि पूज्य ठिकाणी तुम्ही पोहोचू शकत नाही। चिकित्सक आजमावू शकतात, परंतु जर त्यांचे बोलावणे असेल तर मग तुम्ही ह्या क्षेत्री कितीही नौखे असलात तरी दत्त महाराज डोळ्यामध्ये तेल घालून तुमची काळजी घेतात। तळहातावरच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपतात आणि तुमचे बोट धरून तुम्हाला संपूर्ण गाणगापूर फिरवतात।
गाणगापुराच्या वेशीपासून त्याची प्रचिती यायला सुरुवात होते. गाणगापूर येथे आजही चमत्कार घडतात. भक्तांना दिव्य अनुभव येतात. आपले अंतःकरण शुद्ध आणि भावना जितक्या उत्कट असतील त्याप्रमाणेच महाराज अभिष्ट दर्शन देतात, सहाय्य करतात, मार्गदर्शन करतात. गतवर्षी म्हणजेच 15 मार्च ते 17 मार्च 2023 अक्कलकोट गाणगापूरमध्ये असताना मला असाच अपूर्व असा अनुभव आला. झालं असं की अक्कलकोट येथे स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर यात्रानिवास आहे तिथे गाणगापूरला कसे जायचे, काय सोर्स आहे याबद्दल एका व्यक्तीकडे मी विचारणा केली. तर ते व्यक्ती मला मी सुद्धा बसने तिकडेच जायला निघालोय, येतोस तर माझ्यासोबतच चल असे म्हणाले. वाटेमध्ये प्रवास करताना मला गाणगापूरला राहायचं आहे, भीमा अमरजा संगमावर श्री गुरुचरित्राचे 3 दिवसीय पारायण करायचे आहे, हा माणूस मी त्यांना बोलून दाखवला. पारायण करणार असं मी म्हणता क्षणी ते सुद्धा मी पण थांबतो आणि तुझ्यासोबत पारायण करेन असे म्हणाले. त्यावेळी मी अचंबितच झालो होतो. याचे कारण म्हणजे ते जे व्यक्ती होते ते पुण्यावरून आले होते आणि ते त्यांच्यासोबत अंगावरचे कपडे आणि घरी घालायचे कपडे याचा एक जोड एवढ्या सामानासह ते तिथे आले होते. गाणगापूर येथे दर्शन घेऊन त्याच संध्याकाळी ते पुन्हा पुण्याला निघणार होते. केशामध्ये अगदीच पुरेसे म्हणजे पुन्हा पुण्याला रिटर्न जाऊ शकतील एवढेच पैसे होते. त्यामुळे पारायणासाठी लागणारे ग्रंथ आणि इतर सामान घेणे इतकी त्यांच्याजवळ पैसेच नव्हते. त्यामुळे मी पुढे होऊन त्यांना ग्रंथ आणि पारायण सामान घेऊन दिले. मुळामध्ये आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने आपली निवड केलेली असते, आपण निमित्त मात्र असतो. अन्यथा इतक्या असंख्य लोकांमध्ये याच व्यक्तीशी गाठ पडणे आणि ते सुद्धा तिकडेच जातोय असं सांगून मी बोलता क्षणी त्यांना सुद्धा पारायण करण्याची इच्छा होणे हे सर्व दुर्लभ आणि अविश्वसनीय होते. दत्त महाराजांचीच तशी योजना होती आणि त्यांनीच ते घडवून आणले होते. सिद्ध म्हणे नामधारका तुझं कथिली अवतरणिका, श्रीगुरु गेले वाटती लोका, परी श्रीगुरु गुप्त असते गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्रीगुरु गुप्त झाले, भक्तजनांना जैसे पहिले तैसेच भेटती अद्यापी. हे अवतरणिका सिद्ध माला, श्री सद्गुरु भेटती जपे त्याला, जैसा भावार्थ असे आपुला तैसे कार्य संपादिते. गुरु से बढकर गुरु का ध्यास असं म्हणतात. तो ध्यास शिष्याला असला आणि गुरुशी एकरूपता असली की आपल्या भक्तांसाठी परमेश्वराला यावेच लागते. गाणगापूर येथील 4 दिवसांच्या वास्तव्यामध्ये या व्यक्तीकडून मला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान झाले. श्रीदत्त महाराजांना नमस्कार करून झाल्यावर श्रीदत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूर क्षेत्रियांच्या निर्गुण पादुका ठेवल्या आहेत आणि तिथेच सगुण रूपाने वास करतात याचीही मला माहिती त्यांनीच दिली. आरतीच्या वेळी हसायचं नाही, त्या लोकांना त्रास होत असतो. एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तीने पाशामध्ये ओढलेली असेल तर ती वाईट शक्ती म्हणजे भूत पिशाच त्या बाधित व्यक्तीचा देह सोडताना महाराजांसोबत भांडतात, त्यांना काही बाई बोलतात. परंतु ह्या ठिकाणी आलेली भूतं पिशाच बाधित व्यक्ती ही पूर्णत बरी होऊनच घरी जाते हे मला त्यांच्याकडून समजले. त्या संपूर्ण 3 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांनी मला पूर्ण गाणगापूर फिरवला आणि शेवटी शनी कल्लेश्वर दर्शन करून आता तुझी अष्टतीर्थयात्रा पूर्ण झाली असे आवर्जून सांगितले. पारायणी संपल्यानंतर मी आता पुढच्या प्रवासाला निघतो असे सांगून मी त्यांचा निरोप घेतला. त्यावेळी गाणगापूर ते सोलापूर एसटी बस पकडताना माझी खूप दमछाक झाली. बस पकडताना माझ्या मागून हा व्यक्ती अक्षरशः धावत होता. त्यानंतर मी तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, अंबाबाईचे दर्शन घेऊन कणकवलीला निघणार असं सांगून निघालो होतो. त्या पुढील प्रवासामध्ये माझे 2 दिवस गेले. त्या 2 दिवसांमध्येही ही व्यक्ती घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीप्रमाणेच फोन करून मी कुठे आहे, काही अडचण तर नाही ना, घरी पोचलास की कळव अशा सूचना करत होता. त्यानंतर कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन घेऊन मी घरी पोचलो आणि त्यांना सुखरूप घरी पोचलो त्याबद्दल कळवले. घरी आल्यानंतर 2-3 दिवस मी थोडा आजारी पडलो होतो, त्यामुळे त्या दिवसामध्ये त्यांच्याशी बोलणे झाले नाही. त्यानंतर मी त्यांना सहज खुशाली विचारावी म्हणून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आज तागायत झालेला नाही. त्यामुळे माझी महाराजांविषयीची ठाम श्रद्धा झाली ती कायमचीच.
महाराजांनीच त्यावेळी माझी गरज ओळखून त्यावेळी मला पूर्णतः सहाय्य केले आणि आपले मदत कार्य संपवून ते गुप्त झाले. नरसिंह सरस्वती दत्त पादुका कमली, नतमस्तक होता वृत्ते सुखमय झाले. अज्ञान व्याप्त मी भ्रमलो श्रमलो भारी, नश आश्रम कोठे दिसता मज अंधारी. तब दर्शन होता चिंता सारी सरळी, नतमस्तक होता वृत्ते सुखमय झाले. शेवटी परमशक्ती अद्भुत आहे हेच अंतिम सत्य. श्री गुरुदेव दत्त. आणि श्रोतो, याचबरोबर भूषण शिरसाट यांनी आपल्याला पाठवलेला दत्तदर्शनाचा, गुरुचरित्र पारायणाचा हा दिव्य असा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि हो तुमचे काही अनुभव असतील तर ते सुद्धा आम्हाला पाठवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच दिव्य अनुभवासह आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.